इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टड अबाउट मायक्रोब्स इन अ सीवेज ट्रीटमेंट. मायक्रो ऑर्गॅनिझमचा सीवेज ट्रीटमेंटमध्ये कसा यूज केला जातो, त्यानंतर मायक्रोब्स इन अ एनर्जी जनरेशन आणि मायक्रोब्स इन अ बायोकंट्रोल एजन. बघा, मायक्रोब्स एनर्जी जनरेशनमध्ये आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस बायोगॅसबद्दल बघितलं होतं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि कसा तो यूज केला जातो. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझमचा बायोकंट्रोल एजन म्हणून पण वापर केला जातो. बायोकंट्रोल एजन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे शेतीमध्ये खूप फायदेशीर असतात किंवा होतात, मग जसं की बॅक्टेरिया, फंजाय, हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आता त्यामध्ये थोडंसं आपण डीपमध्ये ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. नाउ सी, बायोकंट्रोल एजंट जर कन्सिडर केले तर त्यामध्ये मी सांगितलं की बॅक्टेरिया, त्यानंतर फंजाय, व्हायरसेस, प्रोटोजुआ हे बायोकंट्रोल एजंट्स म्हणून ॲक्ट होत असतात, म्हणजे हे हेल्पफुल असतात त्या फार्मरसाठी. बघा, त्यामध्ये मायक्रोबियल पेस्टिसाइड्स अँड देअर होस्ट जर कन्सिडर केलं. आता मायक्रोबियल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम पेस्टिसाइड्स, काही मायक्रो ऑर्गॅनिझम पेस्टिसाइड्स म्हणून ॲक्ट होतात. पेस्टिसाइड्स म्हणजे काय, तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे त्या इन्सेक्टला, कीटकांना मारण्याचं काम करतील. लक्षात येते का? बघा, कोणत्या कीटकांना, की जे शेती जे काही क्रॉप प्लांट आहे त्याच्यावरती बसून नासाडी करतात किंवा जे काही धान्य आहे त्यांना खराब करतात, तर अशांना मारण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात. आणि त्यांचे होस्ट मग कोणते कोणते आहेत, म्हणजे ते कशावरती जगतात किंवा कशावरती हे मायक्रो ऑर्गॅनिझम सापडतात, मग त्यामध्ये बघा त्यांचं कोरिलेशन जे आहे ते डिपिक्ट केलेलं आहे. आता डिपिक्टेड म्हणजे काय, तर चित्रित केलेले आहे फॉलोईंग टेबलमध्ये. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे पॅथोजन आणि त्यांचा होस्ट. आता बघा, मायक्रोब्स आणि देअर होस्ट आपण बघू, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते होस्ट बॉडीवरती सापडतात किंवा होस्टमध्ये सापडतात, जे त्यांच्यामध्ये एंटर करून त्यांना किल करण्याचं काम करतील. आणि जेणेकरून हे जे कॅटरपिलर आहेत किंवा कॅबेज वर्म असेल किंवा अडल्ट बीटल म्हणजे कीडक असतील, तर हे त्या जरी प्लांटवरती किंवा क्रॉपवरती बसले, लक्षात येते का बघा, तरी पण ते काय करतील, तर त्यांना किल केल्यामुळे किंवा हे मायक्रो पॅथोजन त्यांच्यामध्ये असल्यामुळे हे काय होणार आहेत, तर प्रॉपर फंक्शनिंग दाखवणार नाहीत किंवा ते मरतील किंवा त्यांच्याबरोबर ते फाईट करतील, त्याच्यामुळे हे क्रॉपला काहीच इजा पोचवू शकणार नाहीत, म्हणून त्यांना बायोकंट्रोल एजंट्स असं म्हटलेले. बघा, मग ते कोणते कोणते आहेत, तर इथं बघा, बॅक्टेरिया जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, बॅसिलस थुरेंजनेसिस, जे की बीटी आपण म्हणतो, हे जर आपण एक्झाम्पल मागच्या वेळेस बघितलेलं आहे. त्यानंतर बॅसिलस पॅपिली एक आहे, त्यानंतर बॅसिलस लँटीमॉर्पस जे आहे, तर ह्यांच्यामध्ये हे जे पॅथोजन्स आहेत त्या होस्टमध्ये राहतात, जसं की कॅटरपिलर म्हणजे आळी, त्यानंतर कॅबेज वर्म म्हणजे जी कोबी आहे त्याच्यामध्ये जी आळी सापडते तर त्याच्यामध्ये हे सापडतात, किंवा अडल्ट बीटल जे आहेत, तर हे सगळे होस्ट आहेत. होस्ट म्हणजे ॲक्च्युली काय, तर राहण्याचं ठिकाण. कोणाचं राहण्याचं ठिकाण, तर हे बॅक्टेरिया जी तर राहतात त्यांना होस्ट म्हटलं जातं, तर ह्या होस्टमध्ये हे बॅक्टेरिया सापडतात. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ फंजाय. आता फंजायच्या पण काही स्पीसीज आहेत ज्या ह्या कीटकांमध्ये सापडतात, जसं की बघा, फर्स्ट वन आहे ब्युवोरिया बॅसियाना, त्यानंतर एन्टॉपथोरा, त्यानंतर पॅलिडायरोसियम, त्यानंतर झोपथोरा रॅडिकन्स, ह्या सगळ्या फंजायच्या स्पीसीज आहेत ज्या ह्या कीटकांमध्ये सापडतात, जसं की ॲम्पिड क्रॉकी, त्यानंतर ॲम्पिड अनग्युक्युलाटा, त्यानंतर मियाली बग्स, माइट्स, व्हाईट फ्लायज, हे सगळे कीटक आहेत, तर ह्यांच्यामध्ये काय होतात, तर हे फंजाय सापडतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोटोजुआ, जसं की नोसिमा लॅक्युस्टिया हे प्रोटोजुआ आहे स्पीसीज, जे की ग्रास हॉपर किंवा कॅटरपिलर किंवा क्रिकेट्समध्ये सापडते. आता ग्रास हॉपर म्हणजे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, ज्याला नाकतोडा असं म्हटलं जातं, इवन कॅटरपिलर म्हणजे आळी मी सांगितलं, आणि क्रिकेट्सला पण नाकतोडाच म्हटलं जातं. किंवा काही व्हायरसेससुद्धा आहेत जे की होस्टमध्ये ह्या सापडतात, जसं की बघा, न्यूक्लिओ पॉलीहेड्रोवायरस किंवा ग्रॅन्युलोवायरस, ज्याला शॉर्टमध्ये GV म्हटलं जातं, तर हे कॅटरपिलर ॲज अ होस्ट म्हणून ते तिथं राहत असतात. त्यानंतर मॉथ, आता मॉथ म्हणजे बटरफ्लायसारखं दिसणारं स्ट्रक्चर, त्यानंतर ॲन्ट्स, वॅप्स आणि बिटल्स, वॅप्स म्हणजे ज्याला गांधीन माशी म्हटलं जातं, तर हे व्हायरसेससुद्धा ह्या होस्ट बॉडीमध्ये सापडतात. लक्षात आलं का बघा, म्हणजे काही असे फंजाय, बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आहेत जे त्या होस्ट बॉडीवरती राहून ते ॲज अ बायोकंट्रोल एजंट म्हणून काम करत असतात, म्हणजेच पिकांची नासाडी होऊ नाही म्हणून हे काम करत असतात किंवा ह्या इन्सेक्टला किल करत असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, व्हॉट इज मीन बाय बायो हर्बिसाइड्स. आता बघा, बायो हर्बिसाइड्स म्हणजे काय, तर हर्बिसाइड्स म्हणजे जे हर्पला मारतात
असे काही एजंट्स आहेत जे हर्पला मारण्याचं काम करतात. हर्प म्हणजे किंवा त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आपण वीड घेऊ, ज्यालाच मराठीमध्ये तण असं म्हटलं जातं. तण म्हणजे नको असलेलं जे प्लांट आहे जे शेतामध्ये येतं. आता बऱ्याच जणांना ज्यांना शेती आहे त्यांना माहिती असेल, काँग्रेस वगैरे हे जे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. तर ही जी अनवॉन्टेड प्लांट्स आहेत म्हणजे जे नको असलेली झाडं आहेत ती त्या क्रॉप फील्डमध्ये येतात आणि काय करतात तर त्या मेन जो क्रॉप आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपण ज्वार किंवा बाजराची जर शेती केली आणि त्याच्यामध्ये खूप सारं काँग्रेस आलं बरोबर, तर हे काँग्रेस काय करणार आहे त्या ज्वार आणि बाजराच्या प्लांटबरोबर कॉम्पिटिशन करणार. कशासाठी कॉम्पिटिशन करेल? तर वॉटरसाठी करेल, त्यानंतर स्पेससाठी करेल, मिनरलसाठी करेल, लाईटसाठी करेल. लक्षात येते का? बघा, म्हणजे थोडक्यात वीड्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय, तण म्हणतोय. मग काही असे बायो हर्बिसाइड्स आहेत जे ह्या तणाला मारण्याचं काम करतात, म्हणजेच दे ॲक्ट्स ॲज अ को. आता हे जे तण आहेत दे ॲक्ट्स ॲज अ को लॅटरल होस्ट फॉर सेव्हरल पॅथोजन. आता भरपूर सारे पॅथोजेनिक एजंट ह्या तणावरती बसून काय करत असतात तर त्या प्लांटला हानी पोचवत असतात किंवा इजा करत असतात. आता काही मायक्रोब्स असे आहेत जे हर्बिसाइड्स म्हणून वापरले जातात, जसं की मेनी डायकॉट हर्ब्स दॅट ग्रो इन द फील्ड ऑफ सिरियल्स आर वीड कॅन बी किल्ड बाय सर्टन मायक्रोब्स. आता जसं त्यामध्ये एक्झाम्पल दिलेत की कोणते असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे जे त्या तणाला मारण्याचं काम करतात. बघा एक्झाम्पल्स काय काय आहेत. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे मायक्रोबियल हर्बिसाइड्स आणि त्यांचे होस्ट. आता मायक्रोबियल हर्बिसाइड्स आणि त्यांचे होस्ट जर कन्सिडर केले तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू फंजाय. आता इथे थोडंसं टेक्स्टबुकमध्ये तुमचा नंबर चेंज झालेला आहे. इथं ॲक्च्युली 1, 2, 3 पाहिजे होतं पण ते चुकून 3, 4, 5 झालेलं आहे, त्याच्यामुळे ते नीट करेक्शन करून घ्या. बघा, पॅथोजेनिक फंजाय ॲज अ मायको हर्बिसाइड्स. आता ह्याला मायको हर्बिसाइड्स का म्हटले तर ह्या फंजायच्या काही स्पीसीज आहेत ज्या त्या तणाला कंट्रोल करण्याचं काम करत असतात. तण म्हणजे ज्याला वीड म्हणतो आपण, लक्षात येते का? बघा, ज्यालाच अनवॉन्टेड प्लांट म्हटलं जातं जे की शेतामध्ये येतं, हे बऱ्याच ज्यांना शेती आहे त्यांना माहिती असेल. बघा, आता मग त्यामध्ये फंजायच्या काही स्पीसीज आहेत त्या हर्बिसाइड्स म्हणून वापरल्या जातात. हर्बिसाइड्स म्हणजे काय तर त्या तणाला मारण्याचं काम करतील, लक्षात येते का? बघा, मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या स्पीसीज आहेत तर सगळ्यात पहिली आहे फायटोप्थोरा पाल्मिवोरा, जी की काय करत असते, कंट्रोल्स मिल्क वीड इन द ऑर्किड. आता ऑर्किड तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना बरोबर, मी तुम्हाला सांगितलं पण होतं ॲनाकोंडा इन सर्च ऑफ ऑर्किड बरोबर. आता काही ऑर्किड असे आहेत की ज्यांना 10 वर्षानंतर एकदाच फुलं येतात 10 वर्षातून, हे पण मी तुम्हाला 11वीत असताना सांगितलं होतं, तुम्हाला आठवते का? बघा, मग असे ऑर्किडच्या ज्या काही शेती असतात त्याच्यामध्ये येणारे जे तण आहेत म्हणजे मिल्क वीड आहेत. मिल्क वीड का म्हटलेलं आहे तर ही जी तण आहेत तर त्यांना जर तुम्ही तोडायला गेला तर त्यांच्यापासून असं मिल्की लॅटेक्स बाहेर येतो म्हणून त्यांना मिल्की वीड म्हटलेलं आहे, लक्षात येते का? बघा, मग ह्यांना कंट्रोल करण्याचं काम फंजाय करत असतात. कोणते? तर फायटोप्थोरा पाल्मिवोरा नावाचे फंजाय हे कंट्रोल करत असतात त्या तणाला. त्यानंतर अल्टरनारिया क्रासा एक फंजाय आहे जो की कंट्रोल करतो हायसिंथ, वॉटर हायसिंथ. वॉटर हायसिंथ म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा बघा भरपूर प्रकारे तण येतं. जसं की तुम्ही जर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं जर म्हटलं तर तुम्ही कधी गणपती घाटावरती आला असाल बरोबर. आता वाईचा गणपती घाट सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्या नदीवरती भरपूर सारे वेगवेगळ्या जलपर्णी आलेले आहेत बरोबर. किंवा तुम्ही कोल्हापूर घ्या, रांकाळा माहीत असेल तर रांकाळामध्ये पण खूप साऱ्या जलपर्णीमध्ये मध्यंतरी काढण्यात आल्या होत्या बरोबर. मग ह्या ज्या जलपर्णी आहे ज्याला हायनॅन्स वॉटर हायनॅन्सिंथ म्हटलं जातं, तर हे सुद्धा तण आहेत, अनवॉन्टेड प्लांट आहेत. तर हे कोण कंट्रोल करत असतं तर अल्टरनारिया क्रासा नावाचा फंजाय त्यांना कंट्रोल करण्याचं काम करत असतो. म्हणजे जर तुम्ही ह्या फंजाय घेतला किंवा ते जे स्पोर्स घेतले आणि त्या तणावरती मारली की फवारा केला तर हे कंट्रोल होऊ शकतात किंवा जास्त वाढत नाहीत, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्युझारियम स्पीसीज, जे की कंट्रोल करते मोस्ट ऑफ द वीड्स कंट्रोल करण्याचं काम करत असते. म्हणजे ह्या सगळ्या झाल्या फंजायच्या स्पीसीज. तशाच काही बॅक्टेरियाच्या पण स्पीसीज आहेत ज्या की वीड्सला कंट्रोल करण्याचं काम करत असतात. वीड्स म्हणजेच तण हे लक्षात ठेवा. मग आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या बॅक्टेरियल पॅथोजन्स आहेत जे की हर्बिसाइड्स म्हणून ॲक्ट होतात? बघा, त्यामध्ये सुडोमोनास स्पीसीज एक आहे जे की भरपूर साऱ्या वीड्सवरती वापरली जाते. त्यानंतर झॅन्थोमोनास स्पीसीज आहे, ती सुद्धा भरपूर साऱ्या वीड्सवरती तणावरती त्याची फवारणी केली जाते. किंवा ॲगरोबॅक्टेरियम स्पीसीज आहे जे ॲक्ट सेव्हरल वीड्स, भरपूर साऱ्या वीड्सवरती ही सुद्धा
यूज केली जाते. मग हे झाले काही बॅक्टेरियल पॅथोजन्स जे की हर्बिसाइड्स म्हणून वापरले जातात. त्यानंतर काही इन्सेक्टसुद्धा आहेत जे हर्बिसाइड्स म्हणून वापरले जातात. आता ह्या इन्सेक्टमध्ये दोन नावं लक्षात ठेवा, टायरिया मॉथ. आता टायरिया मॉथ म्हणजे मी सांगितलं, मॉथ म्हणजे बटरफ्लायसारखं दिसणारं. आता हे काय करत असतं तर एक वीड आहे ज्याला सेनिसिओ जॅकोबियाक असं म्हटलं जातं, म्हणजे हे तणाचं नाव आहे, त्या स्पेसिसचं नाव आहे. तर ह्याला कंट्रोल करण्याचं काम हे मॉथ करत असतात, म्हणजे इन्सेक्ट करत असतात. त्यानंतर कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम ही एक स्पीसीज आहे इन्सेक्टची, जी की कॅक्टाय विड्स म्हणजे जे काट्याचे तण असतात तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम हे करत असतात. म्हणजे ह्या इन्सेक्टच्या दोन स्पीसीज आहेत ज्या हे जे तो तण आहे त्यांना कंट्रोल करण्याचं काम करत असतात, म्हणजेच बायो हर्बिसाइड्स त्यांना म्हटलं जातं. लक्षात येतं आहे का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण, रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर. आता काही मायक्रोब्स असे आहेत जे बायो फर्टिलायझर म्हणून म्हणजे खत म्हणून पण वापरले जातात. जसं की बघा, आता फर्टिलायझर म्हणजे खत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर, नेहमी खत हे शेतामध्ये वापरलं जातं. आता फर्टिलायझर जर कन्सिडर केलं तर दे आर न्यूट्रियंट्स विच आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड फॉर द प्रोडक्टिव्हिटी ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स. बघा, खताचा वापर आपण का करतो तर चांगल्या प्रकारे प्लांट यावं, त्यानंतर त्याचं उत्पन्न वाढावं म्हणून खताचा वापर केला जातो नेहमी शेतामध्ये बरोबर. मग हे जे फर्टिलायझर्स आहेत ते प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय करतात तर प्रोडक्टिव्हिटी ज्यालाच आपण उत्पन्न म्हणतो ते इन्क्रीज करतात. आणि त्याच्यामुळे हा एक ग्रीन रिव्होल्युशनचा भाग आहे असं पण म्हटलं जातं, म्हणजे हरित क्रांतीचा हा एक भाग आहे असं पण म्हटलं जातं फर्टिलायझर. आता फर्टिलायझर जर कन्सिडर केले तर ते दोन प्रकारचे फर्टिलायझर असतात. पहिला आहे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर, म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर, म्हणजे ज्यामध्ये बायोलॉजिकल वापर केला जातो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू व्हॉट इज मीन बाय इनऑर्गॅनिक किंवा केमिकल फर्टिलायझर. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जर कन्सिडर केले तर दीज आर सिंथेटिक मिनरल सॉल्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये NPK हे मिक्स्ड करून डेफिनाईट प्रपोर्शनमध्ये डस्ट केलं जातं फील्डमध्ये, म्हणजे ते फवारलं जातं. आता NPK म्हणजे काय तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. लक्षात येते का बघा, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिघं केमिकल्स घेतले जातात, ते योग्य प्रमाणामध्ये ॲड केले जातात, मिक्स केले जातात. आणि मिक्स केल्यानंतर त्यांची फवारणी ही त्या शेतामध्ये केली जाते, जेणेकरून कीटक किंवा काही बसू नाहीत किंवा प्लांट चांगले व्हावेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे प्लांटला ते खत मिळावं. आता माहिती आहे तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जर कन्सिडर केलं तर हे किती महत्त्वाचे आहेत प्लांटच्या ग्रोथसाठी. तर त्यासाठी मग ह्यांची फवारणी केली जाते ॲज अ फर्टिलायझर म्हणून, म्हणजे खत म्हणून फवारणी केली जाते. मग त्यामध्ये नॉन ज्युडिशियस, आता नॉन ज्युडिशियस म्हणजे न्यायाने जर कन्सिडर केलं किंवा जास्त यूज जर केला फर्टिलायझर्सचा तर ते काय करत असतं, पोल्युशन तयार करत असतं सॉईलमध्ये. बघा, नेहमी लक्षात घ्या, केमिकल फर्टिलायझर जर शेतामध्ये वापरत असाल तर काय होतं, सॉईल पोल्युशन होतं, एअर पोल्युशन होतं किंवा ग्राउंड वॉटर पोल्युशन पण होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे सॉईल काय होते, ॲसिडिक होते. म्हणून आत्ता हल्ली जर तुम्ही फार्मर्स बघितले तर जास्तीत जास्त ते ऑर्गॅनिक शेतीकडे वळलेले आहेत, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग करतायत, म्हणजेच बायोलॉजिकल करतायत. आता बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय, बघा, ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर कन्सिडर केलं तर आर बायोलॉजिकल इन ओरिजिन अँड इन्क्ल्यूड. आता ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये काय काय असतं तर फार्म यार्ड मॅन्युअर असतं, म्हणजे ज्याला FYM म्हटलं जातं, किंवा कंपोस्ट म्हणजे खत तयार केलं जातं जसं की गांडूळ खत वगैरे, किंवा ग्रीन मॅन्युअर असतं. ग्रीन मॅन्युअर म्हणजे जे काय ॲग्रिकल्चर वेस्ट आहेत तर त्याचा खत म्हणून वापर केला जातो. हे झालं ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आता फर्टिलायझर जे आहेत ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ते काय करतात तर सॉईलची फर्टिलिटी, सुपीकता वाढवतात. लक्षात घ्या, म्हणून हल्ली तुम्ही बघत असाल की बऱ्याचदा आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात ते ऑर्गॅनिक असतात सगळे, म्हणजे म्हणतात की ऑर्गॅनिक हळद आहे, त्यानंतर अजून बरेचसे प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे ऑर्गॅनिक फार्मिंगचा जास्त कल वाढत चाललेला आहे ॲज कम्पेअर टू केमिकल फर्टिलायझर. लक्षात येते का बघा, म्हणजेच ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर कन्सिडर केले तर त्यामध्ये त्यांना बायो फर्टिलायझर्स असं पण म्हटलं जातं. म्हणजेच त्यामध्ये बायो फर्टिलायझर जर कन्सिडर केलं तर मोस्टली मग त्यामध्ये काय वापरलं जातं तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वापरले जातात, त्यानंतर लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो जे की न्यूट्रियंट क्वालिटी ऑफ सॉईल वाढवतात, त्यानंतर
मग त्यामध्ये बॅक्टेरिया असतील, सायनोबॅक्टेरिया असतील किंवा काही फंजाय असतील, तर ते सुद्धा ॲज अ बायोफर्टिलायझर म्हणून वापरले जातात. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल फर्टिलायझर इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचा फरक काय. इनऑर्गॅनिक कन्सिडर केलं तर केमिकल्स लक्षात ठेवा, आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर कन्सिडर केलं तर फार्मयार्ड मॅन्युअर. आता तुम्ही म्हणसाल मग फार्मयार्ड मॅन्युअर म्हणजे काय, तर ह्यामध्ये मोस्टली जे काउडंग असतं किंवा काउ युरिन असतं किंवा जे ॲग्रिकल्चर वेस्ट असतं तर ते सगळं वापरलं जातं, किंवा कंपोस्ट म्हणजे ज्याला आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो म्हणजे गांडूळ खत, तर अशा प्रकारे मग ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर केला जातो शेतामध्ये, ज्याला बायोफर्टिलायझर पण म्हटलं जातं. त्यानंतर बायोफर्टिलायझर जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये मोस्टली बायोफर्टिलायझर हे रेडी टू यूज असतात, म्हणजे पटकन वापरावे लागतात, कारण हे लाईव्ह बॅक्टेरिया किंवा फंगल फॉर्म्युलेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, आणि त्यांचं ॲप्लिकेशन जर प्लांटवरती केलं किंवा सॉईल कंपोस्टिंग पीट्स हेल्प टू एनरिच द सॉईल फर्टिलिटी ड्यू टू बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. आता हे प्लांट किंवा सॉईल किंवा कंपोस्टिंग पीट जे असतात, कंपोस्टिंग पीट म्हणजे जिथं ते खत तयार केलं जातं किंवा जिथं ते खड्डे असतात खत तयार करण्याचे, तर त्याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी म्हणजे सॉईलची जी सुपीकता आहे ती वाढते का, तर हे तर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज होतात, म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत फंजाय आहेत तर तिथे राहायला सुरुवात करतात, लक्षात येते, आणि त्याच्यामुळे ते काय करतात सॉईल फर्टाईल करण्याचं काम करतात. मग त्याच्यामुळे यूज ऑफ बायोफर्टिलायझर जर कन्सिडर केलं तर हे इफेक्टिव आहे, इको फ्रेंडली आहे. महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे माहिती आहे जे की कसल्याच प्रकारचं पोल्युशन तयार करणार नाही, आणि शिवाय दे प्ले अ व्हायटल रोल इन मेंटेनिंग अ लॉंग टर्म सॉईल फर्टिलिटी अँड सस्टेनेबिलिटी. आता बायोफर्टिलायझरचा वापर केल्यामुळे जी सॉईल फर्टिलिटी आहे, सॉईलची सुपीकता आहे, ती खूप काळापर्यंत राहते, आणि शिवाय ती टिकते पण, टिकाऊ पण असते, ज्याला सस्टेनेबिलिटी म्हटलं जातं. लक्षात येते का बघा, म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे बायोफर्टिलायझर हे काम करत असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघू आपण क्लासिफिकेशन्स ऑफ बायोफर्टिलायझर. आता मेनली बायोफर्टिलायझर जर कन्सिडर केले तर ते नॅचरली दोन ग्रुपमध्ये बायोफर्टिलायझर डिवाइड केले जातात. एक आहे ते बॅक्टेरियल फर्टिलायझर आणि दुसरा आहे फंगल फर्टिलायझर. आता बॅक्टेरियल फर्टिलायझर मग त्यांच्या फंक्शनवरून तीन टाईप्स पडतात, हे लक्षात घ्या. नायट्रोजन फिक्सिंग फर्टिलायझर, फॉस्फेट सोल्युबलायझिंग फर्टिलायझर आणि कंपोस्टमेटिंग बायोफर्टिलायझर, असे तीन टाईप्स पडतात बॅक्टेरियल फर्टिलायझरचे. आणि फंगल बायोफर्टिलायझरचे दोन टाईप्स पडतात, एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा. हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. बघा परत एकदा मी सांगते, बायोफर्टिलायझर त्यांच्या फंक्शनवरून किंवा कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम वापरतात त्याच्यावरून त्याचे दोन टाईप्स पडतात. एक आहे बॅक्टेरियल फर्टिलायझर, दुसरा आहे फंगल फर्टिलायझर. बॅक्टेरियल फर्टिलायझरमध्ये त्याच्या फंक्शनवरून बॅक्टेरियाच्या तीन टाईप्स पडतात, नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर आणि कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर. आणि तसेच फंगल बायोफर्टिलायझरचे दोन टाईप्स पडतात, एक्टोमायकोरायझी आणि एंडोमायकोरायझी. आता हे सगळं डिटेलमध्ये आपण टाईप्स बघणार आहे, हे लक्षात आलं का बघा. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू टाईप्स ऑफ बायोफर्टिलायझर. आत्ताच मी सांगितलं की हे बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर आपण सगळ्यात आधी बघतो आहे, ज्याचे तीन टाईप्स आपण बघणार आहे, नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर, त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर आणि कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर. बघा सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर. आता नायट्रोजन फिक्सिंग जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, आता तुम्हाला बऱ्याचदा माहिती आहे की काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत जे नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करत असतात, म्हणजेच ते काय करतात, ते कन्वर्ट ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन. आता बऱ्याचदा तुम्हाला मला वाटतं मी मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजे ज्यावेळेस प्लांट वॉटर रिलेशन बघत होतो आपण, त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की प्लांट जे असतात ते डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमधलं कधीच नायट्रोजन घेत नाहीत, त्याचं कन्वर्जन ते नायट्राइट्स आणि नायट्रेटमध्ये करतात, बरोबर. मग हे कोण घडवून आणतं, तर काही बॅक्टेरिया आहेत जे हे नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधलं घेतात आणि त्याचं कन्वर्जन नायट्रेट्स आणि नायट्राइटमध्ये करतात, लक्षात येते का बघा. मग हे जे नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना डाय ॲझोट्रॉप्स असं पण म्हटलं जातं. मग त्यामध्ये परत त्यांचे दोन टाईप्स पडतात, एक आहे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आणि दुसरे आहेत फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. मग त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, सिम्बायोटिक म्हणजे काय, तर रायझोबियम
ॲनाबिना, फ्रँकिया हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्याला सिम्बायोटिक का म्हटलेले आहे, तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात हे नेहमी प्लांटच्या, जे हायर प्लांट्स आहेत त्यांच्या रूटमध्ये हे सापडतात, म्हणून ह्यांना सिम्बायोटिक म्हटलेले. सिम्बायोटिक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर दोघांनाही त्याच्यापासून फायदा मिळतो. म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल हे एक प्लांट आहे, बरोबर, ह्या प्लांटच्या रूटमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात, बरोबर. आता ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमला राहायला जागा मिळते, बरोबर, हायर प्लांट्स देतात, बरोबर. आणि हायर प्लांटला त्या बदल्यात काय मिळतं, तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझमला राहायला जागा दिली आहे ते ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन फिक्स करतात, त्याचं कन्वर्जन नायट्राइट आणि नायट्रेटमध्ये करतात, आणि मग ते प्लांटला देण्याचं काम करतात त्यांच्या ग्रोथसाठी. लक्षात आलं का बघा, म्हणजे ही ते त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा फायदा आहे, कारण त्यांना राहायला जागा मिळाली, आणि प्लस प्लांटचा पण फायदा आहे, त्यांना राहायला दिल्यामुळे त्यांना नायट्राइट आणि नायट्रेट मिळालं. ह्याला सिम्बायोटिक ॲसोसिएशन म्हटलं जातं, म्हणून त्यांना सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. एक्झाम्पल लक्षात ठेवा, रायझोबियम, ॲनाबिना आणि फ्रँकिया हे तीन एक्झाम्पल्स आहेत सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझमचे, जे की हायर प्लांटच्या रूटमध्ये सापडतात. आणि दुसरा टाईप आहे मी सांगितला फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग किंवा त्यांना नॉन सिम्बायोटिक म्हटलं जातं. आता फ्री लिव्हिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्यांना कुणाचीच गरज नसते, फ्री असतात, मोकळे फिरत असतात, काहीच गरज नसते, अभ्यास करायचा नाही, काय नाही, जसं तुम्ही फिरता, त्यांना फ्री लिव्हिंग म्हटलं जातं, बरोबर ना. तसे काही मायक्रो ऑर्गॅनिझम पण आहेत जे असेच सॉईलमध्ये सापडतात फ्रीमध्ये, जसं की ॲझॅटोबॅक्टर आहे, नॉस्टॉक आहे, क्लोस्ट्रिडियम आहे, त्यानंतर बिजिरेंकिया आहे, क्लेप्सिलिया आहे. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे ते सॉईलमध्ये राहून नायट्रोजन फिक्स करतील, पण कुणासोबत ते राहत नाही, त्यांना एकटं राहायला आवडतं, त्यांना फ्री लिव्हिंग म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. मग त्यामध्ये सेकंड टाईप बघू आपण, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर. आता त्यामध्ये असे काही बॅक्टेरिया आहेत, स्पीसीज, ज्या काय करतात, सोल्युबलाइज करतात, म्हणजेच काय करतात, तर इनसोल्युबल इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंपाऊंड जो आहे, इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंपाऊंड जो आहे, जसं की रॉक फॉस्फेट, तर त्यांना सोल्युबलाइज करण्याचं काम करतात, म्हणजे विरघळवण्याचं काम करतात. लक्षात येते का बघा, तर हे विरघळल्यामुळे, हे जे इनऑर्गॅनिक फॉस्फेट विरघळल्यामुळे इझिली ते प्लांट काय करू शकतात, घेऊ शकतात. जसं की रॉकमधलं जे फॉस्फेट आहे ते विरघळल्यानंतर काय होईल, सॉईलमध्ये मिक्स होईल आणि मग ते इझिली प्लांटला मिळेल. मग हे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर कोण आहेत, तर काही बॅक्टेरिया आहेत, नाव लक्षात ठेवा. एक्झाम्पल त्यामध्ये सुडोमोनास ट्रायटा एक आहेत, बॅसिलस पॉलीमिक्सिया आहे, ॲग्रोबॅक्टेरियम आहे, मायक्रोकॉकस आहे, आणि काही फंजाईच्या पण स्पीसीज आहे, जसं की ॲस्परजिलस स्पीसीज, ज्याला ॲस्परजिलस नायगर पण म्हटलं जातं, पण ॲक्च्युली ॲस्परजिलस नायगर हे फर्मेंटेशनमध्ये वापरतात, जे आपण बघितलेले आहे ते, म्हणजे अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी. पण ही जी दुसरी ॲस्परजिलसची स्पीसीज आहे ती सोल्युबलायझिंग एजंट म्हणून वापरली जाते. म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर म्हणजे लक्षात आलं का बघा, रॉकमधले फॉस्फेट हे सोल्युबलाइज म्हणजे विरघळतात, आणि त्याच्यामुळे ते प्लांटला इझिली अवेलेबल होऊ शकतात. हे कोणामुळे होतं, तर काही बॅक्टेरियाच्या स्पीसीजमुळे होतं. एक्झाम्पल लक्षात ठेवा बॅक्टेरियाचे, सुडोमोनास ट्रायटा, बॅसिलस पॉलीमेक्सा किंवा ॲग्रोबॅक्टेरियम, मायक्रोकॉकस आणि ॲस्परजिलसच्या स्पीसीज. आता हे झालं सेकंड टाईप बायोफर्टिलायझरचा. थर्ड टाईप आहे कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर. आता कंपोस्ट म्हणजे ज्याला खत म्हटलं जातं, लक्षात घ्या. मग कंपोस्टिंग इज अ नॅचरल प्रोसेस. आता खत तयार होतं म्हणजे हे नॅचरली तयार होत असतं, आणि फर्टिलायझर हे आर्टिफिशियली तयार, म्हणजे फर्टिलायझरला पण खत म्हणतात, पण ते ॲक्च्युली आर्टिफिशियली पण आपण बनवू शकतो. आता कंपोस्टिंग जर कन्सिडर केलं, इज अ नॅचरल प्रोसेस दॅट टर्न्स ऑर्गॅनिक मटेरियल इनटू अ डार्क रिच सबस्टन्स. बघा मी काय म्हणते, कंपोस्टिंग म्हणजे काय, तर अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियलचं कन्वर्जन डार्क कलरमध्ये होत असतं रिच सबस्टन्समध्ये, ज्याला कंपोस्ट किंवा ह्युमस म्हटलं जातं. आणि हे जे ह्युमस आहे ते काय करत असतात, प्लांट घेत असतात आणि त्यांची ग्रोथ त्याच्यामुळे चांगली होत असते. आता हे जे कंपोस्टिंग प्रोसेस आहे ती कशावरती डिपेंड असते, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असते. का, तर हे काय करतात मायक्रो ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिक मॅटरला ब्रेकडाऊन करतात आणि कंपोस्ट तयार करत असतात.
आणि भरपूर सारे असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे ऑर्गॅनिक मॅटर जे सॉईलमध्ये प्रेझेंट असतं त्याला ब्रेक करतील आणि त्याचं कन्वर्जन कंपोस्ट म्हणजे रिच सबस्टन्समध्ये करतील, जेणेकरून प्लांटला चांगल्या प्रकारे खत मिळेल. त्याला कंपोस्ट म्हटलं जातं. मग त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते कोणते आहेत जे की ॲक्टिव्ह कंपोस्ट फॉर्म करतात? तर बॅक्टेरिया काही आहेत, काही फंजाय आहेत, काही ॲक्टिनोबॅक्टेरिया आहेत, प्रोटोजोआ आहेत, रोटीफर्स आहेत. रोटीफर्स म्हणजे छोटासा मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये सिलिया म्हणजे असे हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, ज्याला रोटीफर म्हटलं जातं. म्हणजे असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते नॅचरली काय करत असतात, खत बनवत असतात झाडांसाठी, प्लांटसाठी. लक्षात येते का बघा? म्हणून ह्यांना बायोफर्टिलायझर्स असं म्हटलेलं आहे. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट अदर टाइप्स ऑफ बायोफर्टिलायझर्स. थँक्यू.